नमस्कार, वॉच मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आताच्या ठळक बातम्या। खाद्यतेलाच्या किमती 20 रुपयांनी कमी होणार, घरगुती सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ, कोरोना लसीच्या बुस्टर डोस बाबत सरकारने बदलले नियम, देशात कोरोना रुग्णासह मृत्यूही वाढले। चला तर सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तत्पूर्वी आपण जर वॉच मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील दिलेल्या लाल रंगाच्या बटणावर क्लिक करून बेल आयकॉनचे बटन दाबा। चला तर काय बातम्या आहे ते जाणून घेऊया। खाद्यतेलाच्या किमती 20 रुपयांनी कमी होण्याची शक्यता। खाद्यतेलाच्या दरात सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळू शकतो। खाद्यतेलाच्या किमतीबाबत सरकारने आज एक महत्वाची बैठक घेतली, ज्यामध्ये तेलाच्या किमती 20 रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या बैठकीत सरकारने सर्व तेल कंपन्यांचा समावेश केला होता, ज्यामध्ये काही तेल कंपन्यांनी दर कमी करण्याचे मान्य केले आहे। यानंतरची महत्वाची ब्रेकिंग, LPG घरगुती सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ। वाढत्या महागाईने होरपडणाऱ्या जनतेला मोठा झटका बसला असून घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे। आजपासून देशांतर्गत 14.2 किलो LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। या निर्णयानंतर राजधानी दिल्लीमध्ये घरगुती LPG सिलेंडरसाठी 1053 रुपये मोजावे लागणार आहेत। 5 किलोच्या घरगुती सिलेंडरच्या दरात 18 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे। 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 8.5 रुपयांनी घट झाली आहे, त्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। यानंतरची ब्रेकिंग, कोरोना लसीच्या बुस्टर डोस बाबत सरकारने बदलले नियम। बुस्टर डोस घेण्याबाबतच्या नियमामध्ये सरकारने बदल केला आहे। बुस्टर डोस आता 9 महिन्याऐवजी 6 महिन्यानंतर घेता येणार आहे। 18 ते 59 वयोगटातील नागरिक आता 9 महिन्याऐवजी 6 महिन्यानंतर बुस्टर डोस घेऊ शकतात, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे। यानंतरची ब्रेकिंग, चिंताजनक, देशात कोरोना रुग्णासह मृत्यूही वाढले। देशातील कोरोनाच्या विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। भारतातील कोरोना रुग्णांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात देशात 16,159 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। धन्यवाद।